वोटकर धुळेकर स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी धुळे शहरात मंगळवारी महारॅलीचं आयोजन, उपस्थितीचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर येथील जाहीर सभेला शाहू महाराजांचे वंशज माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची विशेष उपस्थिती. धुळ्यात संदेशभूमी येथे श्रामनेर शिबिरात मी महाराष्ट्र चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बकुल यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शहरात मंगळवारी 30 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता शिवतीर्थ संतोषी माता चौक धुळे येथून मतदार जनजागृती निमित्ताने महारॅली काढली जाणार आहे. या महारॅलीत धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून धुळे शहरात 30 एप्रिल 2024 ला महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगरपालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था संघटनांमार्फत 4 पथकांमार्फत महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात महानगरपालिका व पोलीस विभागाच्या पहिल्या पथकामार्फत सकाळी 6:30 वाजता जुनी महानगरपालिका इमारतीतून रॅलीची सुरुवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शिवतीर्थ येथे 7 वाजता रॅली येईल. जिल्हा परिषदेच्या 4th पथकामार्फत सकाळी 6:30 वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे साक्री रोड येथून बाईक व सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ही रॅली शिवतीर्थावर 7 वाजता येणार आहे. त्यानंतर 4 पथक शिवतीर्थ संतोषी माता चौक इथे आल्यावर सकाळी 7 वाजता शिवतीर्थ ते गरुड मैदान दरम्यान महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. गरुड मैदान येथे मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पथनाट्य, अहिराणी मतदान जनजागृती, मतदानाची शपथ आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या महारॅलीत ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यम प्रतिनिधी, तृतीयपंथी मतदार, योगा क्लब, सायकलिंग क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, वारकरी संप्रदाय, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, हाऊसिंग सोसायटी व जिल्हा व सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. ही महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलं असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांनी या महारॅली मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशल नरावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी संयुक्तपणे केलं आहे. सर्वांना नमस्कार, मी अभिनव गोयल, जिल्हाधिकारी धुळे बोलतो आहे. दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, त्याचबरोबर महानगरपालिका आणि इतर विविध शासकीय कार्यालय यांचे संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती महारॅलीचे आयोजन शिवतीर्थपासून ते गरुड मैदानपर्यंत करण्यात येत आहे. या महारॅलीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन आपण करतो आहे, जसे की नव मतदारांच्या बहुमूल्य बहुसंख्येने सहभाग, बाईक रॅली, सायकल रॅली, सर्व शासकीय व अशासकीय संस्थांचा सहभाग, वारकरी संप्रदायांचा सहभाग, तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग, तसेच या महारॅली अंतर्गत विविध कार्यक्रम जसे की मानवी साखळी, राज्यगीत, पथनाट्य, सिग्नेचर पॉइंट्स, सेल्फी पॉइंट्स याचंही आयोजन आपण करणार आहोत. माझे सर धुळेकरांना विनंती राहील की आपणही या महारॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावा व 20 मई रोजी प्रत्येकांनी बाहेर येऊन मोठ्या संख्येने मतदान करावा. आपल्या या वर्षीच्या घोषवाक्य वोट कर धुळेकर हे आपल्याला सर्वांनी साकार करायचे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी नगरसेविका माधवी नेमाणेंनी पिंजून काढला धुळ्यातील मिल परिसर. भाजपा महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर
सुभाष भंभरे यांच्यासाठी धुळे शहरातील मिल परिसरातील माजी नगरसेविका माधवी नेमाने आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेमाने यांनी संपूर्ण मिल परिसर पिंजून काढला आहे. त्यांनी संपूर्ण परिसर भगवानमय केला असून या भागातून खासदार भांबरेंना लोकसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार श्रीमती नेमाने यांनी केला आहे. अलीकडे सकल धनगर समाजाचा मेळावा राम पॅलेस येथे संपन्न झाला. या मेळाव्यात खासदार डॉक्टर भांबरेंना समर्थन दर्शविण्यासाठी माधवीताईंनी समाजासह मोठं शक्ती प्रदर्शनही केलं. राजकीय सामाजिक कार्यात सदैव पुढे असलेल्या माधवीताईंनी कोणतेही राजकीय पद नसताना प्रभाग क्रमांक 16 चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केले. चितोड रोडवरील क्रांती चौकालगत असलेल्या चितोड नाक्याला नवी ओळख त्यांनी मिळवून दिली. स्वखर्चाने या चौकाचं सुशोभीकरण करत ध्वज चौक असं नामकरणही त्यांनी केलं. खासदार डॉक्टर सुभाष भंभरे यांना माधवीताईंचं समर्थन असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताईंचं कार्य सुरू आहे. अलीकडेच सकल धनगर समाजाचा राम पॅलेस येथे मेळावा झाला. या मेळाव्याला मिल परिसरातून मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. मेळाव्यासाठी ध्वज चौक येथून माधवीताईंच्या नेतृत्वात समाज बांधवांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले होते. मेळाव्यात श्रीमती माधवी नेमाने यांनी मिल परिसराच्या वतीने खासदार डॉक्टर भांबरे यांचा भव्य सत्कारही केला होता. खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांचा प्रचार श्रीमती नेमाने या प्रभागातील माजी नगरसेवक शीतल नवरे, सुरेखा उगले, अमोल मासुळे यांच्यासोबत प्रभागात करीत आहे. संपूर्ण परिसर त्यांनी भगवामय केला असून मिल परिसरातून मोठे मताधिक्य डॉक्टर भांबरेंना मिळवून देण्याचा निर्धार माधवीताईंचा आहे. या रॅलीत पै दत्तू थोरात, विकास बाबर, रामदास महानोर, राजू महानोर, जितू इखे, अनिल थोरात, विजय महानोर, भूषण महानोर, राजू सुपनर, गोरख महानोर, संतोष थोरात, रामदास सुपनर, ईश्वर महानोर, प्रवीण खताळ, विकास महानोर, रामचंद्र थोरात, विक्की वाघमोडे, सचिन बागुल, विक्की थोरात, ज्ञानेश्वर बागुल, राहुल बागुल, हिम्मत बागुल, दिनेश महानोर, प्रकाश थोरात, रमेश थोरात, आप्पा थोरात, पांडुरंग थोरात, दत्तू महानोर, एकनाथ महानोर, प्रतीक बागुल, गुलाब सुपनर, मोहन सुपनर, बबलू गर्दे, संजय सुपनर, गजानन सूर्यवंशी, हनुमंत सुपनर, सुनील जाधव, नितीन माळी, सतीश उघडे, पवन सुपनर, सुनील बाबा सुपनर, लड्ड्याबाबा सुपनर, मोनू हरळ, संतोष गवळी, गणेश कोळेकर, भट्टू कळवले, पप्पू गवळी, सचिन कोळवले, जितू ब्राह्मणे, मोहिम बर्गे, महेश पगार, पप्पू महाजन, सुनील भवरे, प्रतीक बागुल, संदीप बागुल, छगन बागुल, मगन बागुल, भूषण शिंदे, शांताराम सोनवणे, नवनाथ थोरात, किरण थोरात, उपसरपंच धनराज पाटील, संजय बोरसे, राहुल खैरना, संदीप मोरे, सुनील देवरे, वाल्मिक साळुंखे, विशाल कर्दे, राकेश वाघ, मुकेश कर्दे, तुषार शिंदे, किरण पाटील, जितेंद्र परदेशी, तुषार नेमाने, गजानन बोरसे, जीवन सोनवणे, अमोल सोनवणे, निलेश सौंदाणे, जयेश पुरुषे, स्वराज इथापे, रोहित कर्दे, हिमेश गर्दे, राम हटकर, ऋषिकेश हटकर, तेजस बागले, जयेश पाटील, तेजस शिंदे, अशोक जाधव, प्रकाश जाधव, धोंडीराम जाधव, श्याम जाधव, कृष्ण आहिरे, निलेश दयाल, विजय चव्हाण, सनी गायकवाड, प्रमोद जाधव, सुबोध खैरनाथ, भूषण टोनपे, प्रवीण शार्दूल, बाळा वाळूकर, भटू वाघमारे, संतोष पाटील, आकाश कंडरे, सोनू वाळुंजकर, चेतन हराळ, विवेक जाधव, मयूर साळवे, अजय जोगी, राहुल कदम, जगदीश जोगी, करण बर्गे, राहुल खैरनार, साहिल जाधव, पनू ताडे, अमोल हरळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. छत्रपती शाहू महाराजांची रक्ताचे वंशज माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या विशेष विमानाने जळगाववरून राजवर्धन कदम मांडे कोल्हापूरसाठी रवाना झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती शाहू महाराजांच्या रक्ताचे वंशज माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर उपस्थित होते. या जाहीर सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजवर्धन कदम मांडे,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 10 दिवसीय श्रामणेर शिबिर सुरू आहे. 21 एप्रिल पासून हे शिबिर सुरू झालंय. शिबिराचं आयोजन संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. सदर श्रामणेर शिबिर 30 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे. शिबिरात सहभागी झालेल्या श्रामणेर भिक्खू संघास 10 दिवस पूज्य बनते आनंद थेरो हे मार्गदर्शन व बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास शिकवित आहेत. शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विलास झालटे, डॉक्टर गौतम शिलवंत साहेब, अविनाश सोनकांबळे, आनंद भगत साहेब, संजय हिरे, किशोर शिंदे, विलास पवार, धम्मपाल निकम त्याचबरोबर अनेक बौद्ध धम्म उपासक उपासिका उपस्थित होते. यावेळी श्रामणेर भिक्खू संघास चिवर दान करण्यात आलं, त्यांना अष्टशील देण्यात आलं. आता श्रामणेर भिक्खू संघ 10 दिवस संदेशभूमी येथे प्रशिक्षण घेत आहे. या शिबिरादरम्यान दिवसभर नियोजित कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी फलाहारानंतर विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचाही कार्यक्रम घेतला जात आहे. त्यामुळे सहभागी श्रामणेरांच्या ज्ञानात या व्याख्यानांमुळे भर पडत आहे. या शिबिरात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक विद्रोही कवी प्राध्यापक सचिन बागुल यांचं भीमगीतांमधून मांडण्यात आलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान संपन्न झालं. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून सचिन बागुल यांनी महाराष्ट्रातील भीमगीतांच्या निर्मितीचा प्रवास मांडला. भीमगीते लिहिणारे ज्येष्ठ कवी, गीतकार, गायक, गायिका, संगीतकार यांच्या अनेक श्रवणीय आणि प्रबोधनपर रचनांचे दाखले देऊन विषयांचं सविस्तर विश्लेषण करून मार्गदर्शन केलं. वामनदादा कर्डक, कृष्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रल्हाद शिंदे, दत्ता शिंदे, लक्ष्मणदादा केदार, प्रतापसिंगदादा पुदडे, प्रकाशनाथ पाटणकर, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, सागर पवार, सारंगदादा पवार या ज्येष्ठ कवी गायकांपासून चालत आलेल्या आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि आजच्या पिढीतील विविध कवी गायक यांच्या भीमगीतांच्या प्रवासातील आजवरच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच भीमगीतांच्या निर्मितीत मोठा महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या संगीतकारांच्या योगदानांवरही विशेष प्रकाश झोत टाकला. या व्याख्यानाने श्रामणेर खूप समाधानी झाले. श्रामणेर शिबिराचं यशस्वी आयोजन करून संदेशभूमीचे प्रणेते आनंद सैंदाने, रविकुमार शिंदे, दीपक नगराळे, रवी नगराळे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, आनंद सोनवणे, नितीन बिराडे, शरद वेंदे, धम्मपाल निकम, कौशल्या बच्चा, वैशाली सैंदाने, सुलोचना सूर्यवंशी, सुनीता शिंदे, शीतल नगराळे, भावना पवार, कल्पनाबाई भामरे, आशाबाई भामरे, बबीताबाई सूर्यवंशी अधिक परिश्रम घेत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरला जेव्हा आपण दीक्षाभूमीला जात असतो विजया अशोकदशमी अशोकदशमीच्या दिवशी, तेव्हा देखील हाच अनुभव आपल्याला येत असतो की दीक्षाभूमीवर प्रचंड जनसागर उसळलेला असतो आणि दीक्षाभूमीला जिथे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, लाखो अनुयायांचा बुद्ध धम्म स्वीकारला, या जगाला नवा विचार दिला, मानवतेचा संदेश देणारा विचार दिला, बुद्धांचा विचार दिला, त्या भूमीवर अभिवादन करण्यासाठी जेव्हा आम्ही जात असतो तेव्हा दीक्षाभूमीची गाणी जेव्हा आमच्या कानावर पडतात त्या गाण्यांमधून आम्हाला दीक्षाभूमीचा इतिहास अगदी लवकरात लवकर कसा कळत असतो. ही क्रांती आहे, हे गाणं म्हणजे क्रांती आहे, ही नुसती गाणी नाही. मी पुन्हा सांगतो, भीमगीते ही फक्त गाणी नाही तर हा एक फार मोठा क्रांतीचा विचार आहे. ही फार मोठी चळवळ आहे जी आपल्याला या कवींनी, गीतकारांनी, गायकांनी आपल्या या समाजापर्यंत पोचविण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. या गायकी परंपरेत शिंदे कुटुंबाबरोबरच अनेक गायक सहकार गायक आणि कवी सक्रिय राहिलेले आहेत. त्यात प्रामुख्याने मी या ठिकाणी
उल्लेख करेल. गेल्याच वर्षी या ठिकाणी शाहीर संभाजी भगत यांचा कार्यक्रम झाला. शाहीर संभाजी भगत हे फार मोठं नाव महाराष्ट्रात आहे आणि आपल्या अडाणी अशिक्षित महिलांना, ग्रामीण भागातील महिलांना सहजरित्या कसा बाबासाहेब सांगता येईल, बाबासाहेबांचा विचार सहज सोप्या भाषेत कसा सांगता येईल ते बाबासाहेब सोप्या भाषेत मांडण्याचं काम संभाजी भगतांनी केलं. माझा भीम मला भेटतो बाई, मले पाहतो बाई, भीमा पुतळ्यातून बाहेरे बाबा, नवा विचार घेऊन ये बाबा. हे जेव्हा सोप्या भाषेतून, आमच्या ग्रामीण भाषेतून सांगण्याचं काम संभाजी भगत सारखे माणसं करतात, तेव्हा कुठेतरी आमच्या ग्रामीण भागामध्ये आमचा आजही जो काही अशिक्षित असलेला, शिक्षणापासून काही अंशी दूर असलेला जो वर्ग आहे, खेड्यापाड्यात विखुरलेला आहे, अगदी दऱ्याखोऱ्यांपर्यंत गेलेला आहे, त्या भागापर्यंत हा आवाज मात्र गाण्यांच्या माध्यमातून जेव्हा पोहोचतो तेव्हा एका नव्या क्रांतीला सुरुवात होते. आणि कुठेतरी शिक्षणाशी जेव्हा त्या गाण्यांच्या माध्यमातून देखील समाज जुळून येत असतो. या ठिकाणी मी एक उल्लेख आवर्जून करावा असं वाटतो. महाराष्ट्रात एक फार मोठे गायक आहेत, त्यांचं नाव सोनू निगम. प्रतिष्ठित गायक आहे, खूप मोठे यशस्वी गायक आहेत. पण या गायकाचा जेव्हा संघर्षाचा काळ होता, जेव्हा स्ट्रगलचा काळ होता, अगदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उभं राहणं किंवा स्वतःच अस्तित्व करणं, निर्माण करणं यासाठी खूप मोठी धडपड करावी लागत होती, तेव्हा बेवफा सनम नावाचा एक चित्रपट आला. त्या चित्रपटात गाणं होतं, अच्छा फिल्ला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. तर या गाण्याच्या सारीवर सोनू निगमांनी एक अल्बम तयार केला आणि ते गाणं होतं जीवाला जीवाचं दान दिलं भीमानं. तो अल्बम इतका गाजला, त्या देवपासनम चित्रपटातील गाण्यांच्या तालींवर ती गाणी लिहिली गेली आणि त्या गाण्यांच्या माध्यमातून रातोरात सोनू निगम हिट झाले. आणि पुढील त्यांचा जो गायकीचा प्रवास आहे तो अत्यंत सुखर झाला आणि ती गाणी त्या काळात खूप गाजली. त्याचप्रमाणे अनेक गायकांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यात प्रामुख्याने मी आनंद शेंदाणेंच्या माध्यमातूनच आमची फार मोठी जुळवणूक ज्यांच्याशी झाली, ज्या आता आपल्या हयात नाहीत, ज्यांची मला नेहमी आठवण येते, ज्यांचं अस्तित्व, ज्यांचा सहवास आणि ज्यांची प्रेरणा माझ्यासोबत कायम असते, ते गेल्याच वर्षी वृद्धवासी झालेले दिवंगत गायक सुरेशजी गायवड. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.